सीमावर्ती राज्यातील दहशतग्रस्त आणि हक्कवंचित बालकांसाठी लक्ष्मी दीपक ट्रस्टद्वारे उभारण्यात आलेल्या दीपज्योती भारत जोडो भवन या MIDC येथील स्नेहालय प्रकल्पामधील हक्काच्या घराचं लोकार्पण शनिवारी 31 मार्चला विदेश मंत्रालयातील भारतीय विदेश सेवा सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि सरहद फाउंडेशनचे संस्थापक संजय नहार यांच्या हस्ते करण्यात आलंय. सीमावर्ती राज्यातील हक्कवंचित आणि दहशतग्रस्त बालकांसाठी लक्ष्मी दीपक ट्रस्टद्वारे उभारण्यात आलेल्या दीपज्योती भारत जोडो भवन या MIDC येथील स्नेहालय प्रकल्पामधील हक्काच्या घराचे लोकार्पण शनिवार दिनांक 31 मार्च 2018 रोजी विदेश मंत्रालयातील भारतीय विदेश सेवा सचिव डॉ ज्ञानेश्वरजी मुळे आणि सरहद फाउंडेशनचे संस्थापक संजय नहार यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, मानवाधिकारी संरक्षक ॲडव्होकेट असीम सरोदे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, प्रकल्प समन्वयक वैजनाथ लोहार, पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी जतीन पोटे, उपक्रम संयोजक CA सौरभ देशमुख, स्नेहालयाचे संजय गुगळे, राजीव गुजर, CA गौरव गुगळे, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, सौ ज्योती आणि डॉक्टर SS दीपक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि संजय नहार यांच्या हस्ते उद्घाटन फलकाचे उद्घाटन तसेच फीत कापण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संयोजक CA सौरभ देशमुख आणि CA गौरव गुगळे यांनी केलंय. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान स्नेहालय परिवाराच्या वतीने करण्यात आलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा प्रोजेक्ट सुरू केला आपण सगळे. मी त्या UPSC क्लासेससाठी काश्मीरला होतो त्यावेळी गिरीश सरांचा फोन आला. गौरव आणि गिरीश सर म्हणे की आपण तिथनं पुरातन काही पुराची मुलं विस्थापित झाली पण त्यांना घर अशा मुलांना इथं आण तर त्यामागची भूमिका अशी होती की त्यांना घर असणारी मुलं का आहे की त्यांचे रूट्स काश्मीरमध्येच असावे. त्यांना इथे येऊन विस्थापित येऊन इथं राहायची काही हे नाही. आपला एम असा आहे की त्यांनी इथे यावं, इथलं समजून घ्यावं की भारत माझा देश आहे या विषयावरती जेवढ्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणूस जेवढा आत्मीयतेने बोलतो किंवा जेवढा फर्मली बोलतो तेवढ्याच काश्मीरी माणसाने पण बोलावं की भारत हा माझा एक देश आहे. आणि तिथं जे काही गैरसमज पसरवणारे एजंट्स असो किंवा जे काही समाजकंटक समाजविरोधी एलिमेंट्स असतील त्या सगळ्यांना एक मुंहतोड जवाब म्हणून हा प्रकल्प आहे. आपला या मुलांना परत यांनी शिकावं इथून व्हॅल्यूज द्यावं आणि तिथे जाऊन मेसेंजर ऑफ द कंट्री बनावं, तिथे जाऊन लोकांची मनं बदलावी हा मेन उद्देश आहे आपल्या या प्रोजेक्टच्या मागे. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला गिरीश सर म्हणजे अगदी खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले. सगळ्या अडी अडचणींना न डरमगता गिरीश सर असो किंवा बाकी स्नेहालयाची टीम असो सगळी त्यांनी अगदी मुलांना आपल्याप्रमाणे मांडलं. मुलं अगदी इथं आल्यावरती इथलीच झाली. आणि सर एक सांगू इच्छितो की मुलं अगदी अश्लिखित मराठी बोलतात म्हणजे जशी आपण मराठी बोलतो तशी मुलं आता मराठी शिकलेली आहे. आणि 4 वर्षापूर्वी पाहिलेल्या एका स्वप्नाचा साकार झालेला आहे. तो साकार म्हणजे खरंच इथं एक दीपज्योती भारत जोडो भवन हा उभा आहे. आणि त्याचा मूळ उद्देश होता त्यावेळेला काही मुलांना सौरव आणि गौरव यांनी काश्मीरमधनं आणले होते आणि त्यांना कुठं ठेवायचं हा प्रश्न होता. त्यावेळेला गिरीश कुलकर्णींनी स्नेहालयाचा एका खोलीत त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती. त्यावेळेला विचार आला की आपण यांच्यासाठी एक सुंदरसा डॉर्मेटरी बांधला. आणि फक्त हेच नाही त्यावेळेला आम्ही नॉर्थ ईस्ट जिथं जिथून पण असं प्रस्थापित विस्थापित मुलं येतात त्यांच्यासाठी पण काहीतरी सोयी करावा असा विचार आला होता. मग म्हणून या उद्देशाने हा भारत जोडो भवन निर्माण झालेला आहे. खूप काही लोकांनी समाज सामाजिक बांधिलकी सोशल म्हणजे काय धार्मिक भावना काय हे सगळं बोलले पण मी अगदी प्रॅक्टिकली बोलतो आपल्या मनाला जे समाधान होईल जे दिवसा अखेर आपल्या मनाला कुठे खंत वाटणार नाही रात्री शांत झोप येईल असं कार्य करावं. ते पैसे कमवायचं काम असू द्या. म्हणजे या देशातल्या तरुण पिढीची जी स्वप्न आहेत
ती सगळीच अमेरिकेला संपन्न करण्याची, अमेरिकेची प्रगती अजून वाढवण्याची ही स्वप्न घेऊन आपली पिढी वाढते आहे. कुठेतरी काहीतरी असंतुलन आहे. शिक्षणाचा अर्थही जो आहे तो अत्यंत विपर्यस्त, विकृत आणि काही अंशी निराश करणार. मला कोणी मी खूप कॉलेजेसमध्ये गेलो. गेल्या मी 2 वर्षामध्ये जवळजवळ 20 राज्य भारतात फिरलेलो. पासपोर्टच्या निमित्ताने मी हा केला की आणि मी एक स्टुडंट कनेक्ट नावाचा आम्हाला एक प्रोग्राम जो भारत जवळ तुम्ही केलेला आहे, स्टुडंट कनेक्ट म्हणून आमचा ऑफिशियल एक अधिकृत काम कार्यक्रम सुरू केला. त्याच्या माध्यमातून मी कॉलेजेसमध्ये जाऊन, विद्यापीठात जाऊन, शाळांमध्ये जाऊन बोलत असतो या विषयावर. पासपोर्टसुद्धा जो आहे तो भारत जोडो आणि विश्व जोडो याच्यामधला एक महत्त्वाची भूमिका निभावू शकणारं एक माध्यम. माणसाला ज्या ज्या गोष्टी माणसाला पंख देतात ते सगळ्या भारत जोडो अभियानाचा अविभाज्य अंग आहे. तर ही दृष्टी जी आहे ती मला इतरत्र आली असते असं मला वाटतं. मी गरिबीचा अनुभव घेतलेला आहे, गाव काय आहे पाहिलेलं आहे. म्हणजे मला सुदैवाने अशा संस्थेमध्ये जाऊन गरिबीचा किंवा याचा अनुभव घेण्याचा प्रसंग आलेला नाही. घरीच पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, समाजात पाहिलं, वाचलं आणि मग त्याच्यातून आपलं मन घडलं. तर कशा पद्धतीने समाज सेवा आपल्याला संवेदनशील बनवता येईल ह्या अशा प्रकारची रचना जर आपल्याला करता आली आणि म्हणून इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती जी आहे ती या दृष्टीने काम करते म्हणून त्याला सगळ्यांना मला सलाम करावासा वाटतो. त्यांच्या कार्यक्रमाला दाद द्याविषयी वाटते आणि मग त्याच्यात त्यांच्या आपल्याला चांगलं काम करता आलं नाही तर चांगल्या कामाबद्दल सतत बोलत राहिलं म्हणजे हा मला आणि म्हणून तो धर्म मी मनापासून स्वीकारलेला आहे आणि शक्य असेल तिथे आपण प्रत्यक्ष पद्धतीने जितकी मदत करता येईल करावी असा हा स्वभाव आहे. आणि त्याच्यातूनच कार्यकर्ता असेल की माझी त्याची मैत्री झाली मग वयाचं भान मला राहत नाही. मी पोस्टर केली सुद्धा कधी फारसा विचार करते. सौरभ हा मला दिल्लीत मिळालेला होता कार्यकर्ता आणि आज इथे मला खेचून आणण्याचं काम जे आहे ते सौरभ मी केलेलं आहे. आणि मी या आल्यानंतरच या इमारतीचं आजकाल सर्वसाधारण पुढारी कुठलाही चालतो, कुठल्याही लेवलचा चालतो. जेवढा खालच्या पातळीचा असेल तेवढा त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या हातपुढ्याने होतो. मानपत्र मोठी आणि दीर्घ होतो. पण असं असून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही याल तेव्हाच या इमारतीचं उद्घाटन करणं आणि मागच्या महिन्यात मी येणार होतो. सौरभचा शुभविवाह आणि त्याच्या पत्नी पण इथे उपस्थित आहे त्याचा मला अभिनंदन करू द्या. म्हणजे त्यांना आपल्या मधुचंद्रापेक्षा स्नेहालयाच्या उद्घाटनाची जास्त काळजी होती. हे माझी अशी इच्छा आहे की कार्यकर्त्याचं हे जे बीज आहे हे बीज प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी जम्मू आणि काश्मीर भारताचे अविभाज्य भाग असून महाराष्ट्र आणि काश्मीर यांचे जुने ऋणानुबंध असल्याचे सांगितलंय. मानवाधिकार संरक्षक असीम सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय. या पद्धतीने सुरू आहे त्याच्यामध्ये पोलरायझेशनचा विचार आहे की जाती धर्माच्या आधारावर दुही निर्माण कोणीतरी एखाद्या राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या धर्माचं असलं पाहिजे असं आग्रह लोकांचा खूप वाढलेला आहे. आणि माझ्यासारख्याला जो त्रास होतो की आपण सातत्याने कोणत्याच राजकीय पक्षाचं नाही आणि आपण कोणत्याच धर्माचं नाही, लोकशाहीची भूमिका आपण मांडली की नेहमी सत्तास्थानी असलेल्यांना फार त्रास होतो. म्हणजे मी आधी जे टी व्ही चॅनलवर बोलायचो चर्चांमध्ये तर मला आपल्या इथल्या मुख्यमंत्र्यांची पण फोन आहे जे आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे रात्री फोन आहे फार छान बोललं बरं झालंय काँग्रेसवाल्यांना राष्ट्रवादीला असं थोडं तशा प्रकारच्या पत्रकारांचे फोन आहे आणि आता मात्र तेच बोललं की त्यांना झाड आपण राजकीय लोकशाही व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना अचानक जे सत्तास्थानी आले त्यांना राग काय तो तरी पाहिजे तर ते पण माझ्या घरी यायचे एस एम जोशी यायचे. मग मला अनेक लोकांचा सहवास लहानपणी मिळाला आणि मी विचार करत होतो भारत जोडो म्हणजे काय करायचं काय विचार काय भारत जोडो या नाण्यामागे सुद्धा. आजकाल तर भूभाग जोडण्याचा प्रयत्न म्हणजे भारत जोडो असं ते सोपं करून आहे कारण की राजकारणाचं धर्मकारणाचं धर्म जगण्याचं सगळं सुलभीकरण झालेलं आहे. एक गंध लावला की मी धार्मिक होतो आपण झाड लावलं की मी पर्यावरण प्रेमी होतो
रक्तदान केलं की मी सामाजिक कार्य करतो, एवढं सोपं लोकांनी कोणी काय, तेवढं ते सोपं नाहीये. भारत जोडायचा असेल तर काय करायचं याची भूमिका अत्यंत स्पष्ट असली पाहिजे. भारत जोडायचं म्हणजे माणसं जोडत आले पाहिजे. एखाद्या भूभागामध्ये लोक राहतात, त्यांच्या सगळ्या संस्कृती धर्म रूढी परंपरांच राहतात, त्या सगळ्यांचा आदर ज्यांना करता येत असेल तेच भारत जोडू शकतो. नाही तर भारत तोडायला वाकवलेले लोक आज अनेक मोठ्या मोठ्या पदांवर बसत आहेत आणि त्या सगळ्यांची भीती आहे लोकशाहीला असं मला वाटतं. त्यामुळे अण्णा हजारे आंदोलन करतात, उपोषणाला बिचारे बसतात, तत्वता त्यांच्या आंदोलनातल्या अटी मान्य करतात, कारण की लोकशाही सुद्धा तत्वताचे लोक पाळतात. अंशतः लोकशाही आपल्या देशामध्ये आता अस्तित्वात. मी आत्ताच्या राजकीय पक्षाच्या संदर्भात बोलत नाही, नेहमीच असा आहे. पण तुम्ही दिल्ली अहमदाबाद मुंबई अहमदाबाद कोणतीही फास्ट ट्रेन चालवा तो विकास नाही. पैसे खिशात असताना मी ते कसा खर्च करतो याची अक्कल असलेले जेवढे जास्त माणसं असतील तो म्हणजे विकास. केवळ पैसे कमवणं आणि पैसे खिशात असणं हा जर विकास असता तर कदाचित भारतामध्ये कधीच महिलांवर अत्याचार त्यांना हुंड्यासाठी बळी द्यावा लागतो. ज्यांच्या घरात प्रचंड पैसा आहे त्यांच्या घरी सुद्धा. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. संकल्पनाच म्हणजे तशी आहे की माणसाला माणसाच्या केंद्रस्थानी ठेवायचं. माणसाच्या विचारामध्ये बऱ्याचशा गोष्टी आजकाल केंद्रस्थानी यायला लागल्या. त्याच्याऐवजी माणूस समोर राहिला पाहिजे आणि त्याच्या भोवती व्यक्तीचं कुठे राहिले पाहिजे. आणि या बाबतीमध्ये गिरीजींनी तर फार पूर्वीपासूनच काम सुरू केलेलं आहे. तसंच डॉक्टर दीपकांचं सुद्धा काय काम सुरू होतं, तसंच गौरवचं सध्या काम सुरू होतं, विश्वसाहेबांचं होतं. पण हे दोन्ही सगळे तिथं चौघजण एकत्रित येऊन एक कार्यक्रम राबवायला जो घेतलेला आहे त्यामधनं कधीतच एक नवी दिशा आणि एक त्याला आपण म्हणू शकतो की एक असं सूचित केलेलं ठरवलेलं मार्ग आपल्याला क्रमित करता येणार. काही दिवसांपासून जो इथे कार्यक्रम चालला होता काश्मीरी मुलांना शिक्षण देण्याचा, मेन स्ट्रीममध्ये आणण्याचा, त्यांना बाकीचा भारत काय आहे तो कळला पाहिजे आणि त्या माध्यमातून ते दुरावलेले लोक मुख्यधारेपासून त्यांना मुख्यधारेत एका धारेत आणण्याचा, काहीतरी नवीन व्यक्तिमत्व त्यांना बाकीच्या बाबी लक्षात आणून देऊन त्यांनाच या बदलाचे दूत तयार करण्याचा जो कार्यक्रम होता तो. डॉक्टर दीपक यांनी लक्ष्मी दीपक ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेत दीपज्योत भारत जोडो भवन मैत्री पुलाचे कार्य करणार असल्याचे नमूद केले. मी आणि आसिम सरदे मोठे मान्य असे कार्यकर्ते आम्ही रस्त्याने बोलत होतो. काश्मीर हा विषय आधीच थोडा आवडीचा अटॅचमेंटचा, तर मी म्हटलं की दोन कारणांसाठी मला स्वतःला ही संधी दिली त्याबद्दल गिरीश कुलकर्णी आणि सर्वांचा आभार मला उपस्थित राहायचे आणि बोलायचे. कुठल्याही भाषणापेक्षा कुर्तीचं उत्तर हे खूप मोठं असतं. आपण असं म्हणतो की शेकडो शब्दांपेक्षा किंवा हजारो शब्दांपेक्षा एक कुर्ती मोठी असते. मी स्वतः पण नगरशी माझा संबंध आहे सुद्धा, हिंदू एकता आंदोलन, वंदे मातरम संघटना अशा विविध संघटनांमधून मी पुढे गेलो. त्या काळातल्या दंगली पाहिल्या आणि माणसं उद्ध्वस्त होतात, बेजिरॅक होतात, विशेषतः निरपराध माणसं, सामान्य माणसं. तर तेव्हा असं मला विचारलं की आपण काही काम केलं पाहिजे, तर वंदे मातरम संघटनेची स्थापना झाली. त्याच काळात गिरीश कुलकर्णींचा माझा संपर्क आला होता. मला अजून आठवतं की ते मी त्यांना परवा म्हटलं एक कविता त्यांनी मला ऐकवली होती त्यावेळी. ते अभंगाचं पुनर्वे काम करायचे खूप डेडिकेटेडली आणि पत्रकार म्हणून. ती कविता अशी होती, क्रांतीचे ढोर नव्हे, क्रांतीचे ढोर नव्हे, त्याला तुझे चर्म हवे, वांझोटे शब्द नको, रक्ताचे दान हवे. ते कुतूहल व्हायचा भाग होता. आम्ही पुण्यात अशी कोणत्या संघटना तरुणांनी जेव्हा स्थापन केली आणि मोठा बोर्ड लावला, आधी लाल रक्त नंतर वेळे स्वातंत्र्य, तर आमच्या हालचाली बघून पोलीस म्हटले की उशीर झालेला लवकर घरी जाण्यात तुमचं लाल रक्त पाळलेलं करतो. असा प्रवास करत करत पंजाबमध्ये गेलो आणि मला आठवण्याचं कारण आहे किंवा मुलं लाल होती
माणूस आपला आहे हे वाटणं वेगळं आणि त्या अनुभवात त्याचा आखी म्हणून मुलं आहे आणि पुण्याच्या वरतकऱ्या चरणावर भावनेच्या भरात मी असं म्हटलं ज्या दिवशी भूमिपूजन होतं तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आले ते मुख्यमंत्री आणि मी भावनेच्या भरात म्हटलं की देशातले म्हणजे काश्मीरमधल्या लाखो अनाथ मुलांना घर मिळेल अशा प्रकारचं अन्नदासन मानण्याचं आमचं स्वप्न आहे. माझ्या शेजारी दुसरे पाहुणे होते ते म्हटले की तुमच्या स्वप्नात थोडी गडबड आहे का म्हणजे ते म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी लोकांनी अनाथ झालं पाहिजे का लाखो हजारो अनाथ मुलांसाठी तुम्ही घर बांधणार म्हणजे तुमची अशी इच्छा दिसते की लोक अनाथ होऊन गेले पाहिजे तुमचं घर चाललं पाहिजे. डॉक्टर ज्ञानेश्वर काळे यांनी भारत जोडो भवन हे काश्मीर जनतेसाठी दीपस्तंभाचे कार्य करील असे सांगितलं आहे. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.